मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनाणं घातले जातात मकर संक्रांतीच्या करी दिन हे बोरनासाठी योग्य आहे पण काही हे जण रथसप्तमीपर्यंत करतात वयोगट एक वर्षांच्या मुलांपासून वयोगट पाच वर्षांच्या मुलांचं बोर केलं जातं हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बोरनाणं करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाटावर बसवून त्यांचे औक्षण करतात व बोर ऊस हरभरे मुरमुरे बत्तासे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते त्यांनी बाळास आंघोळ घातली जाते घरातील व जवळपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात ह्यालाच बोरनानं असे म्हणतात बोरनानं का करायचे ह्याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसांची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनाणं केलं जातं लहान मुलं कृष्णा कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांचा वर करी राक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरनाणं केलं जातं तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून यात बोर उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे असावे हल्ली यात चॉकलेट गोळ्या बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात